बुल्ला साहेब यांच्या आमंत्रणाला मान देऊन आज हे व्यस्त असलेले, नेहमी गस्त घालत असलेले हे पोलीस अधिकारी कर्मचारी राबडी पोलिसांचे आम्हाला वाटतं समोर जे उभे आहेत मस्त इकडे ना छान सर गप्पा मारता मारता नावं पण कळतील. फार चांगली टीम आहे. आज ते कमीत कमी बाहेरून कोच मागवला त्यांनी, मोठा कोच ठाणे राबडी पोलिसांनी त्यांना सराव दिला. आता ते सारवासारव करणार नाहीत कुठल्या गोष्टीची, धमाल येईल मजा येईल. बघा यांचा खरं मूड आहे तो क्रिकेटचा. राबडी पोलिसन पण सुद्धा सतत व्यस्त, त्यांच्याकडे मोठा विभाग. दोन्ही सीमा एकमेका लागून आहेत राबडी पोलिसांच्या आणि ठाणेकर पोलिसांच्या. ठाणेनगर पोलिसन फलंदाजी करते. आणि गोलंदाजी कोणी करावी हा प्रश्न पडलाय. मी का तू तू का मी हा प्रश्न. आणि कर्णधारांनी बॉल हातात घेतलाय. अ ब ब बाळा देशमुख आता यांनी बॉल घेतलाय म्हणजे काहीतरी घडणार. बऱ्याच दिवसांनी त्यांनी बॉल हातात घेतलाय हे पण वाटतंय. आणि त्यांनी नेहमीच ऑर्डर देतात ते, त्या प्रकारे त्यांनी काम लावले बाकीच्यांना. दरम्यान बाळा देशमुख हे कॅप्टन झाले तिकडे त्यांनी मेसेज पास केला आम्ही जिंकलो. पण आज धमाल आहे कारण टाउन पोलिशन हे नेहमी राबडी म्हणजे ठाणेकर पोलिशन ही सेंट्रल मधनात प्रॅक्टिस करणारे खेळू आहेत. यांना तुम्ही सकाळी उठल्यावर तुम्हाला जॉगिंग करताना प्रॅक्टिस करताना पाहता येतं. हे रिअली प्रोफेशनल ॲटिट्यूड आहे. सात तर तो असे ते कुठल्याही वरच्या संघात खेळण्याच्या तयारीतले आहेत एवढे ते फिट आहेत हे आम्ही पाहिलं आहे अनेक मॅचमध्ये. राबडी पोलिशन हात मोकळे करतं कधी कधी पण चांगलंच करतं बरं. छान खेळतात ते. बाळा देशमुख बघा कोण कुठे कोण कुठे कोण कुठे याची दक्षता घेतल्याशिवाय बॉल डिलिव्हर करणार नाहीत. ज्या प्रकारे ते बंदोबस्त लावतात त्याप्रमाणे बंदोबस्त लावतायत बरोबर. कोण कुठे कोण कुठे. तीन षटकांचा सामना आहे. तीन षटकं ओके पंच तीन षटकांचा सामना आहे. ठीक आहे थ्री ओव्हर मॅच. ठीक आहे हा किती लावा कुठेही किती लावा कुठेही प्रश्न नाही आहे. पॉवर प्ले नाही आहे. नो पॉवर प्ले. नो पॉवर प्ले. वॉकी टॉकी कळलं नसेल तर माईकचा आवाज येत असेल तरी लक्षात ठेवा. लगा ताबडतोब गस्त लव्यस्त पोलीस मागे ताबडतोब गस्त पॅट्रोलिंगला सुरुवात व्यवस्थित. दोन्ही टीम भारी आहेत. मजा आहे मॅचला, धमाल आहे मॅचला. आज सशक्त अधिकारी कर्मचारी खेळत आहेत. पहिला चेंडू होतोय. बाळा देशमुख राऊंड द विकेट. हा कडकडीत खणखणीत. थँक्यू. आणि आता इथे आपण मोमेंटो देणार आहोत NYC टीमला. मी विनंती करेन आदित्य धुमाळ यांना की आपल्या शुभ हस्ते NYC टीमला हा मोमेंटो द्यायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या NYC टीम साठी. आणि हा मोमेंटो आदित्य धुमाळ यांच्या शुभ हस्ते. हे प्रेम आहे सगळ्यांचं नजीब मुल्ला ट्रॉफी वरती. थँक्यू सो मच आपण इथे आलात. पुन्हा एकदा मनापासून आभार. हो हेच कार्यकर्ते आहेत ऑर्गनाइज कमिटी मधले. पहिल्यांदा बीट केलंय बॅट्समनला. एक तू एक मी सांगते बाळा देशमुख काय टॉप क्लास बॉलिंग आहे. चार पावलांचं रनअप आहे पण जादूही बरी गोलंदाजी. स्पिनर आहेत. हा उत्साह हवेत आहे. जेल होईल का जाऊन दे बाबा कोण धावेल. याप्रमाणे दोन धावा निश्चित. बघा विकेट किपरच्या भूमिकेमध्ये कोण आहेत ते. कोकिटकर सर्वात फिट. कोकिटकर
बरोबर, बाळा देशमुख यांनी जाळं विणलंय, 9 जण आहेत, त्यामुळे जाणं जाळं कसं विणतात बघूया. कट करायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण केली, चपळ बघा, तडवी तडवी बरोबर चेंडूला पिक करते, उचलत आहे. दरम्यान बाळा देशमुख आता एवढी ओर्ध विकेट चा विचार करून हा कडक आहे. हे नेहमी सराव करणारे किती दूर दूर मारत आहेत. लांब हा षटकार डीप मिड विकेटला. सलीम सलीम हे रेग्युलर प्रोफेशनल अप्रोच आणि रेग्युलर क्रिकेट खेळणारे, फिटनेस हा मूळ मंत्र जपणारे हे फलंदाज आपण पाहताय. त्यांच्या चेहरा सांगतोय, कॉन्फिडन्स त्यांचा फेस शो करतोय. बघा बाळा देशमुख, हो हा एक धाव मिळेल, पंच लेग बाय येतील. खरंच पोलीस दल खेळतो, पंचांची पाचावर धारण द्यायची की नाही, द्यायची की नाही, द्यायची की नाही. वाईड आता षटक पूर्ण झालं, धावसंख्या 16, बिनबाद 16. ठाणेगर पोलिशांची खापरी लायक सुरुवात आहे. टाउन पोलिशन चांगली सुरुवात करते ठाणेगर पोलिशन. आपण बघा स्कोरवर दाखवतो स्कोर, पण आपलं कौतुक नव्हे तर आपलं अभिनंदन करावं लागेल या सर्व वेळेमध्ये ज्यांना वेळ नसतं कधीच, 24 hours ऑन ड्युटी कार्यरत असणारे महाराष्ट्रातील एकमेव व सरकारी खातं ते म्हणजे महाराष्ट्र पोलीस सेवा, महाराष्ट्र पोलीस दल. खरंच आणि आता गोसावी हा बाहेरची कड आहे, फाईन लेगला क्षेत्ररक्षक पोल करताना बॅटवर येत नाही आहे, चांगलं अडवलं जात आहे. वसावे पारेंकडनं हा विकेट किपरने अडवलाच नाही, बाळा देशमुख यांनी मागे बघितलं, वळलेच नाही, पण चांगलं अडवलं डीप फाईन लेगला. राठोड राठोड साहेब वेगाने येत आहेत, चांगला चेंडू हाताळतात, अडवत आहेत, कट करत आहेत. 2 धावा आता बघा बाळा देशमुख कर्णधार आहेत, क्षेत्ररक्षण बरोबर लावत आहेत, हाताने सरकवत आहेत खेळाडूला. फुल टॉस, जाऊन चेंडू घेऊन या, चेंडू जाणार सीमारेखा पार. हा येईल चौकार. ठाणेगर पोलीस स्टेशन चे फलंदाज मन मोकळेपणे पाय तिकडे फटकबाजी करतात. हा बघा फुल टॉस पुल केला, खाली क्षेत्र आहे सुनसान इलाका, चेंडू निघतोय तिथून 4 धावांसाठी. पण पाठलाग करण्यामध्ये यांना कोणी गाठ घालू शकत नाही, त्यामुळे चेंडू क्षेत्ररक्षण यांचं उच्च दर्जाचं असतं नेहमीच, कुठलंही पोलीस डिपार्टमेंट असो, कुठलंही पोलीस स्टेशन असो. दरम्यान त्याच्यात थोडा चेंडूला दिशा देत नाही, टप्पा योग्य पडत नाही आहे, एवढंच. आपटलेला आणि लांब फेकलेला 1 बाउन्स चौकार, बॅक टू बॅक चौकार येत आहेत. ठाणेगर पोलीस स्टेशन यांना माहिती आहे की आपण किती पुढे आहोत, आताही हां टाळ्या वाजत नाही आहेत, वाट बघत असतील विकेट जाईल तर कोणाला चान्स मिळेल, कदाचित हे पण त्यांच्या मनात असेल हे कधी आउट होतील, आम्ही कधी आज जाऊ, आम्ही कधी बॅटिंग करू. तिकडे विषय वेगळाच आहे. दरम्यान वेसावे आता एंड बदलून राऊंड द विकेट, हा इकडे फुल टॉस इकडे चौकार. नाही क्षेत्ररक्षक वेगाने येतात पायाने अडवण्याचा प्रयत्न. 4 धावा इथे लागोपाठ, 3 चौकार
आता इथं डाय मारली पाहिजे होती, पण म्हटलं नको तो सूर नको, सूर गवसताचा बरा नाही तर, म्हणून त्यांनी डाय नाही मारली. लाल रंगाचा ड्रेस शोभून दिसतोय राबडी पोलीस स्टेशनला. खेळाडू हा चौकार नंबर ना, तीन चौकारनंतर षटकार, पाडाच बोलतोय, चार के चार आणि सातचा, दोन षटक पूर्ण, शेवट षटक येणं शिल्लक, धावसंख्या 37-37. तुम्ही डिक्लेअर केलं तरी चालेल असं नाही आहे. एक ठाणेकर पोलिसांच्या हद्दीमध्ये सेंट्रल मैदान ऑफ ठाणे येतं. तुम्ही या सर्व कर्मचाऱ्यांना रात्री 5 वाजेपर्यंत काम करताना पाहाल, पॅट्रोलिंग करताना पाहाल, गस्त घालताना पाहाल, 6 वाजता ते तुम्हाला सेंट्रल मैदानात भेटतील हे निश्चित आहे. आम्ही पाहिलं आहे खरंच, त्यांची कामगिरी जेवढी चांगली आहे तेवढ्यांचा फिटनेस ही फारच फारच चांगला आहे. वा दरम्यान गोलंदाज बघूया. हो आता गोपनीय खातं कामाला मागवलंय कोकिटकर, गोपनीय डिपार्टमेंटचे कोकिटकर यांनी सांगितलं काही माहिती माझ्याकडे फलंदाजांची, ती मी बाहेर काढतो आणि तसेच मी गोलंदाजी करतो, म्हणून त्यांनी गुप्त बातमी काढली आहे. कोकिटकर साहेब गोलंदाजी करताना ओनली वन द फिट पर्सन, चांगले अपब्रेक आहेत. ओ या चांगला चेंडू कोकिटकर यांना आम्ही सराव करताना बघितलं, कासरवडीला राहतात तिकडे जे मैदान आहे तिथे धावत असतात सकाळी जॉगिंग करत. 22 धाव, धावसंख्या 38. दरम्यान हा चांगला चेंडू, ठीक बॅटवाला नाहीये, सेट बॅट्समॅनला बीट करतात कोकिटकर. 22 धाव हो, शेवट षटक आहे, 3 षटक. वॉकीटॉकीवर पण मेसेज दिला आणि माईकवरून पण मेसेज दिला. आता 4 धावा. तुम्ही थकत नाही गो चौकार मारताना, हा प्रश्न आहे, नाही थकणार, धावा लुटणार. बघा सफल झाले, रेंजमध्ये घेतलं, रडारमध्ये घेतलं आणि ठो हवाई फायर, 4 धावा. प्रत्येक गोलंदाजावर चौका षटकारी लगावत आहेत दोन्ही फलंदाज, लिलिया फलंदाजी करताना दिसत आहेत. ठाणेनगर पोलीस स्टेशनचे जाबात अधिकारी कर्मचाऱ्यांचा संघ, टाउन पोलीस स्टेशनचा. दरम्यान हा हळूवार आणि तो खेळल्या लॉंग ऑफला अडवेल नक्कीच, पडते रे साहेब ॲक्शन मोडमध्ये, थ्रो थोडा इकडे तिकडे आणि कोकिटकर ठीक स्वतःला बॅलन्स करू शकले नाहीत, फुल धुमान आहे. दरम्यान हा पुढे सरसात बीट केलाय आणि बाळा देशमुख खाली वाकले, किती चांगलं काम केलं चेंडू पकडताना. ठीक आहे चेंडू हातात आला ती गोष्ट वेगळी आहे, एक धाव मिळते पण मजा घेत आनंद घेत आहेत, आनंद घेत आहेत. हा किती लांब हा षटकार नाही, 8 मारला, 8 असं म्हणावं लागेल. 52 आता तर डिक्लेअर करा अशी म्हणायची वेळ आहे, पण धमाल आहे खरंच. मी ठाणेनगर पोलिसांचं अभिनंदन आणि कौतुक करेन, यू आर रिअली प्लेइंग वेल. हा काय शॉट आहे, पॅडल शॉट म्हणतो आपण याला, 2 धावा नक्कीच, गोड थ्रो, गोड थ्रो, गोड थ्रो आणि धावचीत घेतलं, हा रेकॉर्ड होईल नाही. 4-3 षटकांचा खेळ पूर्ण, 10 धावा. किती 56 धावा, 57 लक्ष, 57 अब तक, 56 आता करायचे 57. छोटे 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 धावा आहेत, राबडी पोलीस स्टेशनसाठी ते अल्पस एकदम एकदम छोटं सावन, पण धमाल आहे, एन्जॉय करतात. हा आमचा अधिकार आहे, राबडी पोलीस स्टेशन आमचं क्षेत्र आहे, आमचं पोलीस स्टेशन आहे, त्यामुळे आम्ही हक्काने यांच्याशी संवाद साधू शकतो.
खरेचं कौतुक केलं पाहिजे दोन्ही पोझिशनचं. आता तुम्ही गोलंदाजी बघा, 57 बरोबर आहे, 57 धावांचं आव्हान. यानंतर वॉर्ड इलेव्हनची मोठी सेमीफायनल येते, एक मुंबरा वर्सेस रॉयल स्टॅनर मीरा रोड. टॉप टीम आहेत मनीष गेटेडिया, यानंतर या. आता बस चावी घ्या, सकाळी आपल्याला 10 वाजता जायचं आहे, याची नोंद घ्या. आणि काही न बोलता डायरेक्ट बॅट, दोन तगडे फलंदाज. एका बाजूला आहे सागर पारधी आणि दुसऱ्या बाजूला आहे तडवी. पारधी आणि तडवी का लढत देत येईल कडवी. तीन षटकाचा खेळ, यांना थांबवायची कोणाची हिंमत आहे, कोणाची बिशाद आहे, हे आहेत म्हणून आम्ही आहोत. 1.5 लाखाच्या एरियाला 110 पोलीस कर्मचारी प्रोटेक्शन देतात. आम्ही 13 पोल्युशनची एन्करिंग करतो, आम्हाला प्रत्येक पोल्युशनचे प्रत्येक घटक माहिती आहेत. त्यांचं काम करोनामध्ये आम्ही त्यांच्यावर होतो, तर कामाची पद्धत, ते समर्पण, तो त्याग, जीवाचा खेळ, याला तुमच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा आहे. खरंच आम्ही जवळून ओळखतो यांना, पण यांच्यामध्ये आनंद आहे, उत्साह आहे, कर्तव्याची जाण झाला ते पोलीस दल. आणि पहिला चेंडू बघा, यॉर्कर खोदून काढलाय, यांना रनआउट करून दाखवा. तडवी यांच्या बॅटमधून पहिली धाव. आता पारधी स्ट्राईक आणला, सर्वात फिट आणि हिट राबडी पोटेशनचे दोन्ही हे आमचे सन्मान्य जवान फलंदाज. सुतार मेजर सुद्धा आज मॅच बघते आहेत, खरं त्यांनी आत गेलं पाहिजे होतं, थोडी उणीव भरून गेली असती. पण पारधी कोकिटकर बाळा देशमुख तगडी फलंदाजी पडली आहे, ते आरामात फटके मारतात. हे काय 56 तर आहेत. हा बघा, बॅटला बॉल लागला तर प्रॅक्टिस मधली कमी थोडी दिसते, पण बघा चेहऱ्यावर किती कॉन्फिडन्स आहे. आविर्भाव भरत चांगला सांगतोय, असा वाटतं आता फोडणार, षटकार खेचणार, येणार. हा बॅकफुटला गेले, जागा बनवली, पण बॅट आणि बॉलची गाठ भेटच नाही. निर्धाव चेंडू, लॉंग लेग लॉंग ऑन क्षेत्ररक्षक. बघा आपल्याकडे चेंडू आला तर नशीब. दरम्यान गोलंदाज अजित, अजित ओ हे तर चेंडू दाखवतच नाहीयेत, काय पेस आहे. तुम्ही यांना बरोबर सेंट्रलच्या चौथ्या बाजूला विकेट तिकडे प्रॅक्टिस करताना बघाल, तिकडेच प्रॅक्टिस येतात. दरम्यान फलंदाज तीन चेंडूला एका एकाला चान्स. हा पावरा दळलाय, धाव तर येणारच नाही. ओ विक ओव्हर झाली, लगेच बाहेर यायचं, दुसऱ्याने आज जायचं. आणि बघा ओ जाऊ शकता, रिटायर्ड हर्ट, रिटायर्ड हर्ट असं म्हणू आपण. आता बघा कॅप्टन, बघा किती बघा, चले बघा, तू बाजू, तू बाजू, तू बाजू, मी आतमध्ये, मी आतमध्ये, मी कॅप्टन आहे, मी कॅप्टन आहे, मी जाणार, मी जाणार. महादेशमुख
बघा बाळा देशमुख यांचा इतिहास बघितला, आता बाळा देशमुख यांचा भूगोल बघा, किती पेपर त्यांना पास चांगला जातो. पण फार हसमुख व्यक्तिमत्व आहे बाळा देशमुख. राबोडी पोलिशांचा आत्मा म्हणतात त्यांना. रनर घेऊन उतरले, यांना आलवडे यांना आलवडे, चुकूनही यांच्यावर ऑब्जेक्शन घेऊ नका. कलम कुठलं सांगतील पंच बेशुद्धच पडतील. गोलंदाज आरिफ, गोपनीयचे आरिफ, हे सदवा तुम्हाला दिसत असतील सिव्हिल ड्रेसमध्ये कार्यरत. दरम्यान आरिफ हे फिट आहेत, यांच्याकडे काय पेस आहे. टाऊनची एक्सप्रेस, टाऊन पोलिशांची पायाने अडवायचा प्रयत्न, एक धाव सक्सेस होतोय. वाईड प्लस वन स्कोरर, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही चुकलात तरी याच्यात तुम्हाला माफी आहे, तुम्ही काही घाबरू नका, तुम्हाला पूर्ण संरक्षण दिलं जाईल. दरम्यान वा क्या बात आहे, बाळा देशमुखांचा प्रहार खणखणीत दणदणीत या धावा. अभी अजून बघा, हा सामना बघायला व्यासपीठ मान्यवरांनी भरलंय. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा तडवी, मोठा फटका मारण्याच्या तडाखा मारण्याच्या तयारीत होते तडवी. आणि आता ते पण तडवी आरिफ तडवी वर्सेस वाहिद तडवी असा सामना. चला लगेच कम बॅक, लगेच चेंज बॅट्समन, नाही धाव धावून काढली आहे. तू कशाला आत गेले, मी कुठे जॉईंट होऊ, मी कुठे जाऊ, तुम्ही या, तुम्ही या फिल्डरच्या बाजूला. अरे वा, मग मला कशाला पाठवलं ड्युटीला. बरोबर आहे. आणि हे कसं कोकिटकर काय बॅटिंग सोडणार नाहीत. दरम्यान चांगला फटका आहे, एक धाव मिळेल. कॅप्टन तर माघारी येणार नाहीत. पाच रन झाले आहेत, चिक्कार झाल्या, लक्ष तर खूप दूरची गोष्ट आहे. दुसरं चालू आहे, पण मजा मस्ती मनोरंजन याचंच नाव होतं क्रिकेट. आणि हाच खेळ दोन्ही जाबाज पोलिसांचे पोलीस अधिकारी ठाणे नगर, एका बाजूला एका बाजूला राबोडी. ऑन साईडला दोन धाव धावून काढा, मला स्ट्राईक नाही भेटला तर मी कशाला जाऊ. जावीर बाबा दुसरी धाव पूर्ण केली आहे, दोन षटक, षटकाचा खेळ चालू आहे, शेवटचा चेंडू बाकी, यानंतर एक षटक उणपूर बाकी. आणि बाळा देशमुख एक धाव मिळेल लेगबाय स्वरूपात. हे धाव असेल का, नाही, एनर्जी लागली आहे. धाव संख्या आता बघूया, आठ, आठ धावा. बघा प्रशांत जी आदवणे. दरम्यान आता शोच, आता कोण आज जाणार, गोलंदाज स्वप्नील प्रोफेशनल बॉलर बाळा देशमुख ऑन स्ट्राईक. हो ब्युटी, काय सुंदर चेंडू, थांग पत्ता लागला नाही, पायाला लागून परिवर्तित झाला. कोकिटकर आता, अजित कोकिटकर स्ट्राईक एंडला. डावखुरे गोलंदाज स्वप्नील, काय त्यांच्याकडे टर्न आहे, बघा ऍक्शन किती सुंदर आहे. मारायला गेला कुठे, बॉल आला कुठे, जाणं तर काशी पोहोचे वाशी.
आणि तोही झेल सुटला. किपर सचिन यांनी आपली मैत्री दाखवली आणि आता मी जाणार. कोकिटकरांच्या आगेण्यासाठी गेले धावत धावत. राठोड साहेब मैदानात. हा रिव्हर्सचा फटका हो. बाळा देशमुखांनी रिव्हर्स फटका ट्राय केला, तिकडेच ते जिंकले. आणि आता त्यांची जाग घेण्यासाठी फलंदाज मैदानात. बरोबर आहे, आना जाना लगर आहे का? कधी बघितलं दोन फलंदाज मैदानात बाहेर येताना एकदम? ते आले आणि इकडे बॉल टाकूनही झाला. फुल धमाल आहे, एन्जॉय करतायत. रात्रीचे बरोबर 2:30 वाजतायत, पण आनंद पोटात माझ्या मावेना रे मावेना. दोन बॉल का तीन बॉल बघूया. ओ चांगला फटका आहे, चांगला फटका आहे, चांगला शोक आहे. चौकार तर जात नाही आहे. ठाणे नगर फाउंडेशन या मॅचमध्ये विजेतेपदाच्या बाजूला दमदार पॉलची वाटचाल पुरी करेल असं वाटतंय. वाटतं काय ते होणार कधी ती औपचारिकता बाकी आहे. सत्यनारायणची महापूजा झाली आहे, तीर्थप्रसाद बाकी आहे, तो मिळणार कधी याची वाट पाहत आहे ठाणे नगर फाउंडेशन. पंचांच्या चेहऱ्यावरचा आनंद इथूनही दिसतोय. दोन मॅच करायचेत म्हणजे कष्ट किती. दरम्यान हा सामना विजयी ठरला, अभिनंदन ठाणेकर फाउंडेशन यांचं अभिनंदन. त्यांनी या सामन्यात तावडी फाउंडेशनवर विजय संपादन केला आणि इथेच सामना जिंकला. कॉंग्रॅच्युलेशन येस सर, कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद दोन्ही फाउंडेशनचे आभार. सन्मान्य नजीबुल्ला साहेब यांच्या वतीनं आता मैदानात उतरतोय बघा ताबडतोब संघ. हा सेमी फायनलचा मोठा मुकाबला आहे, बिग मॅच इन फ्रंट ऑफ यू गाईज, नो डाऊट. वॉर्ड 11 आणि